गावाकडच्या भूतांच्या गोष्टी। माया हे नाव ऐकून आम्ही एकाच ठिकाणी स्तब्ध झालो होतो, कारण हे बोलणारी सिद्धी नव्हती, तिच्या आतून बोलणारी माया होती। हे नाव ऐकून राजला अचानक आठवलं आणि तो बोलू लागला, सिद्धीने मुंबईलाच असताना कोणा मुलीशी रेंट डील फिक्स केली होती, तिचं नाव माया होतं। हे ऐकून आम्ही अजूनच घाबरलो। आम्हाला कळून चुकलं की आम्ही आता मोठ्या संकटात सापडलो आहे, ज्यामधून आमची सहजासहजी सुटका नाही। आता संध्याकाळ झाली होती, सर्व काही शांत होतं, सिद्धी ही नॉर्मल वागत होती। तिने सगळ्यांसाठी चहा केला। आम्ही झालेला सर्व प्रसंग विसरून मावळत्या सूर्याकडे बघत अंगणात चहा घेत बसलो होतो। आता रात्रीचे 9:15 झाले। आम्ही जेवणासाठी एकत्र जमलो। जेवण झाल्यावर जुन्या गप्पा गोष्टी करत होतो। खूप दिवसांनी आम्ही असे एकत्र गप्पा मारत होतो। कॉलेजमध्ये झालेल्या पिकनिकनंतर तब्बल 2 वर्षांनी आम्ही सगळे असे पिकनिकला आलो होतो। सगळं काही ठीक चालू होतं, तेवढ्या अंगणातून काही सरपटत जाण्याचा आवाज येऊ लागला। असं वाटत होतं कोणीतरी कोणाला खेचत घेऊन जात आहे। आम्ही सगळे तो आवाज ऐकत होतो। आमच्यामध्ये धाडसी फक्त दोघेच होते, एक राज आणि दुसरा चिराग। ते दोघे हळूहळू दाराच्या दिशेने जाऊ लागले। त्यांनी सगळीकडे बघायला सुरुवात केली। त्यांना कोणीच दिसलं नाही, पण त्यांना दारात खूप मोठे केस आणि कुंकूने काढलेलं रिंगण दिसलं। हे तसंच रिंगण होतं जे सिद्धीच्या भोवती सकाळी होतं। अचानक एक विचित्र किंकाळी आमच्या कानावर पडली। ती किंकाळी ऐकून दारात उभे असलेले राजचिराग सुद्धा घाबरले। त्यांनी वेळ वाया न घालवता दार बंद केलं आणि आमच्या बरोबर येऊन बसले। आता झोपायची वेळ झाली होती। राजसिद्धीचं लग्न होऊन 4 महिने झाले होते, पण त्यांना एकांत मिळाला नव्हता। आज तो चान्स होता। आम्ही 6 जणांनी मिळून ठरवले, आज राज आणि सिद्धीला आपण प्रायव्हसी द्यायची। म्हणून वरच्या बेडरूममध्ये आम्ही राज आणि सिद्धीला झोपायला पाठवले। आम्ही सगळे खाली हॉलमध्ये झोपलो। झोप सुद्धा चांगली लागली, पण ती झोप जास्त काळ टिकली नाही, कारण सगळे झोपेत असताना अचानक दार जोरजोरात वाजवल्याचा आवाज आला। सगळेजण झोपेतून उठले। राज सुद्धा वरून धावत खाली आला। त्याने विचारले काय झाले। तसं आम्ही काहीच बोललो नाही, फक्त दाराकडे बोट दाखवले। राज शांतपणे एकाच जागेवर उभा होता। दार वाजवण्याचा आवाज वाढत जात होता। तो आवाज ऐकता ऐकता आमची नजर तिथे असलेल्या अडगळीच्या खोलीकडे गेली। खोलीचे दार उघडले होते। आम्हाला क्षणभर धक्काच बसला, कारण अडगळीची खोली पूर्णपणे बंद करण्यात आली होती। त्या खोलीच्या बाहेर 2 मोठे लॉक लावले होते, पण आता ते लॉक तुटून खाली पडले होते। आम्ही अडगळीच्या खोलीकडे हळूहळू पावले टाकत जात होतो। आम्ही दाराजवळ गेलो आणि आत काही दिसत आहे का ते बघू लागलो, पण आतमध्ये सर्वतः अंधार पसरला होता। आतून आम्हाला एक आवाज येत होता। तो आवाज कसला आहे हे ऐकायचा आम्ही प्रयत्न केला आणि आम्हाला समजलं तो आवाज पुस्तक किंवा ग्रंथाची पाने पलटण्याचा होता। राजने हातात असलेली टॉर्च लावून आतमध्ये पाहिले आणि आम्हा सगळ्यांना बोलला, आतमध्ये या, बघूया तरी काय आहे ते। आम्ही हळूहळू चालत असताना असं वाटलं की माझा पाय कोणाच्या तरी हातावर पडला आहे। मी राजला पकडलं आणि हळूच त्याच्या कानात बोलले, माझ्या पायावर टॉर्च दाखव। तसं राजने टॉर्चची फ्लॅश माझ्या पायाकडे ठेवली आणि आम्हाला तिथे सिद्धी पडलेली दिसली। आम्ही तिला हॉलमध्ये घेऊन आलो। तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्नही केला, पण आम्हाला सारखं असं वाटत होतं की आमच्याशिवाय ह्या खोलीत दुसरंही कोणीतरी आहे। काही वेळ सिद्धी शुद्धीत आली, पण ती नॉर्मल अशी दिसत नव्हती। तिच्या डोळ्यात एक आग होती। ती आग एखाद्या व्यक्तीचा सूड घेण्यासाठीची दिसत होती। तिच्या पूर्ण अंगावर कुंकू पडलं होतं। तिच्या चेहऱ्यावर विचित्र भाव दिसून येत होते। ती सगळीकडे रागाने पाहत होती। मी तिला विचारले, सिद्धी काय होत आहे तुला, तू ठीक आहेस ना। यावर ती बोलली, मी सिद्धी नाही,
माया आहे. आम्ही सगळेच घाबरलो. राजने एक युक्ती केली. तिला आम्ही दोरीने बेडवर बांधून ठेवलं. तिला हालचाल करता येत नव्हती. मग आम्ही सगळेजण तिला सर्व काही विचारून घेत होतो. तिला आम्ही तिचं पूर्ण नाव विचारलं. तिने तिचं पूर्ण नाव सांगितलं, माया साठे. राज म्हणाला, हे बघ माया, तुला आम्ही काही त्रास दिला नाही. आमच्यामुळे तू दुखावली केली असेल तर त्याबद्दल आम्ही माफी मागतो. पण माझ्या बायकोला तू स्वतःपासून मुक्त कर. सिद्धीच्या तोंडून माया बोलू लागली, मी काही नाही करणार तुम्हाला. मला फक्त मुक्ती पाहिजे. 25 वर्ष माझा आत्मा इथे मुक्तीसाठी तडफडत आहे आणि मला मुक्ती मिळण्यासाठी सुंदर, आकर्षक, मोहक अशी मुलगी मिळाली तरच मी मुक्त होऊ शकते. 25 वर्ष वाट पाहिल्यानंतर मला अशी मुलगी दिसली, ती म्हणजे तुझी बायको. तिच्याकडूनच मला आता मुक्ती मिळेल म्हणून मी तिच्या शरीरात प्रवेश केला. हे सर्व ऐकून घेतल्यावर राजने विचारले, हो पण तू असं का केलं आहेस? तुला ह्याबद्दल का नाही मुक्ती मिळाली? ह्या मागे असलेला भूतकाळ तुम्हाला माहीत नाही. कोणता कोणता भूतकाळ? माया तिचा भूतकाळ सांगू लागली, माझं नाव माया. मी ह्याच गावी शिकले, ह्याच गावी मोठी झाली. मी लहान असल्यापासूनच गोड होते, त्यामुळे सगळ्यांना मी लहानपणापासूनच आवडायचे. मीही सुंदर, मोहक, आकर्षक होते. माझं वय आता 21 होतं. पैशांच्या अडचणीमुळे मला फार काही शिकता आलं नाही, म्हणून मी आईबाबांबरोबर त्यांना शेतातल्या कामांमध्ये हातभार लावू लागले. असंच मी नेहमीप्रमाणे आईबाबांसाठी जेवण घेऊन गेले. तिथे गेल्यावर पाहिले तर माझे आईबाबा कुठेच नव्हते. मला असे वाटत होते की आईबाबा घरी जेवायला गेले, म्हणून मी परत घरच्या दिशेने जाऊ लागले. तेवढ्यात माझं पाठून कोणीतरी तोंड दाबून मला गाडीत बसवून घेऊन गेलं. मला त्या माणसाने गावात असलेल्या सदोबाच्या वाड्यात आणलं होतं. सदोबा हा आमच्या गावचा सरपंच होता. वाड्यात तो, त्याची बायको आणि त्याची 2 मुलं राहत होती. ह्या माणसाने मला सदोबाच्या वाड्यात आणलं. काही वेळ मला शुद्ध नव्हती आणि जेव्हा शुद्ध आली तेव्हा सदोबा माझ्या समोर उभा होता. माझ्याकडे बघून हसत होता. त्याच्या चेहऱ्यावरचं क्रूर असं हास्य मला दिसून येत होतं, पण त्याने मला काहीच केलं नाही. त्याने माझ्या समोर जेवण आणून ठेवण्यास सांगितलं. मला जेवायला सांगून सदोबाने बाहेरून कडी घातली. आता रात्र झाली होती. काळोख असलेल्या त्या खोलीत मी एकटीच होते. 12 वाजल्याचा ठोक्याचा आवाज येऊ लागला. तो आवाज ऐकत असताना माझ्या कानात अजून काही आवाज येऊ लागले. कोणतरी माणूस मोठमोठ्याने काहीतरी बडबडत होत. आवाज ऐकत असताना मला सदोबाची माणसं खाली अडगळीच्या खोलीत घेऊन गेली. तिथे जाताच मी घाबरले. माझ्या समोर काळे कपडे घातलेला एक मांत्रिक बसला होता. त्याच्या समोर एका चौकोनात ताक पेटत होती. ते एक यज्ञच होत. त्याच्या भोवती मानवी कवट्या पडल्या होत्या. त्यांच्या गळ्यात मानवी हाडांची केलेली माळ होती. खोली बाहेर कुंकू पसरलं होत. मला त्या मांत्रिकाच्या समोर त्या आखलेल्या वर्तुळात बसवलं. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुलबुवा चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील. इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.